महाराष्ट्रात सध्या जुनी पेन्शन लागू करण्याबाबत शासकीय कर्मचाऱ्यांची ठोस मागणी असून त्या मागणीसाठी राज्यातील जवळजवळ अठरा लाखांच्या आसपास कर्मचारी मंगळवार दिनांक चौदा मार्च दोन हजार तेवीस पासून बेमुदत संपावर गेले आहेत राज्यभर निरनिराळ्या पद्धतीने आंदोलन सुरू असताना महाड तालुक्यातील विविध शासकीय कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने चौदार तळे येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह ते छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे तहसीलदार कार्यालयापर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला यामध्ये एकच मिशन जुनी पेन्शन कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा सर्वत्र घुमत होत्या यावेळी सर्व कर्मचारी वर्गाने एकच मिशन जुनी पेन्शन हे घोषवाक्य लिहिलेली गांधी टोपी परिधान केली होती भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तहसीलदार कार्यालयात तहसीलदारांना निवेदन देऊन या मोर्चाची सांगता करण्यात आली यावेळी मोर्चामध्ये महसूल कर्मचारी तलाठी ग्रामसेवक कर्मचारी संघटना जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी तालुका कृषी सहाय्यक संघटना वन परिक्षेत्र कर्मचारी आरोग्य कर्मचारी नगर परिषद कर्मचारी आयटीआय निदेशक संघटना सार्वजनिक बांधकाम विभाग यासह इतर अन्य कर्मचारी संघटना व कर्मचारी वर्ग सहभागी झाला होता तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी